नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी इंजिनियर सचिन आपले स्वागत करतो इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे जे आय टी आय आणि डिप्लोमाचे जेवढेही विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी एक फार मोठी खुशखबरी आहे आणि ती म्हणजे बीई एम एल रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस तर बीई एम एल याचं आहे भारत अर्थ मुव्हिंग लिमिटेड भारत ऑर्थ मुव्हिंग लिमिटेड रिक्रुटमेंट ही नवरत्न कंप सॉरी मिनी रत्न कंपनी आहे मित्रांनो तर या मिनी रत्न कंपनी म्हणजेच इथे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे आणि ही गुड न्यूज तुमच्यासाठी निघून येत आहे तर बी ई एम एल इथे दोन हजार तेवीसची रिक्रुटमेंट आलेली आहे आणि हे अत्यंत सर्वांसाठी खुशखबरी आहे गुड न्यूज आहे तर आय टी आय आणि डिप्लोमावाल्यांसाठी गव्हर्मेंट जॉब आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आय टी आयचे आणि डिप्लोमाचे जेवढे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी बंपर भरती निघून आलेली आहे तर शैक्षणिक अर्यता काय काय राहणार रा आहे वयोमर्यादा किती आहे जॉब लोकेशन कुठे राहणार रा आहे आणि टोटल पोस्ट तुम्हाला एकशे एकोणवीस पाहायला मिळणार आहे तर सर्व माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेऊ घेऊन घेऊया आणि जर मित्रांनो तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून द्या बेल आयकॉनसुद्धा ऑन करा व्हिडिओ आवडेल तर एक लाईक मात्र नक्की करायचा आणि आपल्या मित्रांसोबत या व्हिडिओला नक्की शेअर करायचं ओके तर सुरू करूया मित्रांनो ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये काय लिहिलेलं आहे आपण टप्प्याटप्प्याने पूर्ण बाबी जाणून घेऊया व्हिडिओ मोठा होऊ शकतो व्हिडिओ पूर्ण पाहायचा तुम्ही म्हणून स्पीड वन पॉईंट फाईव्ह करून घ्या जेणेकरून तुमचा वेळसुद्धा वाचेल तर बघूया मित्रांनो यामध्ये काय काय लिहिलेलं ले आहे तर टप्प्या टप्प्याने आपण या नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला मी सर्व बाबी सांगणार आहे गॉट इट तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो बी एम एल लिमिटेड म्हणजे भारत अर्थ मुव्हिंग लिमिटेड ही एक कोणती कंपनी आहे मिनी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग हे मिनी रत्न कंपनी आहे आणि पब्लिक सेक्टर युनिट आहे तर रिक्रुटमेंट ऑफ ग्रुप सी पोझिशन अक्रॉस बी एम एल रिक्रुटमेंट याचं हेडक्वार्टर कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो हेडक्वार्टर बघा बँगलोरला याचं हेडक्वार्टर राहणार आहे तर जॉब लोकेशन वगैरे कुठे आहे या सर्व बाबी मी तुम्हाला इथे सांग सांगणार आहोत तर रिक्रुटमेंट ऑफ ग्रुप सी पोझिशन अक्रॉस बी एम एल लिमिटेड ओके तर बी एम एल लिमिटेड पॉयनर हेवी इंजिनिअरिंग कंपनी विथ प्रेझेन्स ऑफ डिफेन्स एरोस्पेस मायनिंग अँड कन्स्ट्रक्शन ऑफ रेल मेट्रो बिझनेस सेक्टर ॲन्युअल टर्न ओव्हर अराऊंड तीन हजार आठशे करोड टर्न ओव्हर आहे वर्षाचं याचं इन्कम आहे रिक्रुटमेंट कॅन्डिडेट टू फिल अप द ग्रुप सी वॅकन्सी ऑफ द फॉलोविंग डिसिप्लिन अंडर ग्रुप सी पोझिशन फॉर इट्स व्हेरियस मॅन्युफॅक्चरिंग तर बघा मित्रांनो तुमच्यासाठी खुशखबरी आहे अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे बघा डिप्लोमा डोमेन डिप्लोमा बघा मेकॅनिकलमध्ये ज्यांचं झाला आहे त्यांच्यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो बावन वॅके वॅकेन्सी आहे डिप्लोमा ज्यांचा झालेला आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांच्यासाठी बावन्न वॅकन्सी आहे एस सीच्या नऊ आहे एस टीच्या चार आहे ओबीसीच्या चौदा आहे आणि ई डब्ल्यू एचच्या पाच आहे आणि यू आरच्या वीस आहे अशा टोटल बावन्न वॅकन्सी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे यू आरच्या वीस ई डब्ल्यू एचच्या पाच ओ बी सीच्या चौदा आहे एस टीच्या चार आणि एस सीच्या नऊ ओके नंतर बघूया आपण डिप्लोमा ट्रेनिंग इलेक्ट्रिकल जे डिप्लोमा ट्रेनिंग इलेक्ट्रिकलचे जेवढेही विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी बघा मी मित्रांनो टोटल सत्तावीस वॅकन्सी आहे पाच एस सीच्या दोन एस टीच्या ओबीसीच्या सात तीन ए डब्ल्यू एच्या आणि दहा यू आरच्या वॅकेन्सी आहेत त्यानंतर डिप्लोमा ट्रेनिंग सिव्हिलच्या बघा सात टोटल वॅकेन्सी आहे चा वैकेंसी है। एक एस सीची आहे दोन ओबीसीच्या आहे आणि चार यू आरच्या वॅकेन्सी आहेत त्यानंतर बघा आय टी आयवाले जेवढेही माझे विद्यार्थी मित्र आहे त्यांनी आय टी आल्या आय टी आय ट्रेनिंग मशिनिस्ट आणि टर्नर म्हणजे मशिनिस्ट आणि टर्नर यांच्या या दोन ट्रेडमधून ज्याचा आय टी आय झाला आहे त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे बघा सोळा वॅकन्सी आहे मशिनिस्टमध्ये दोन एस सी एक एस टी चार ओ बी सी एक डब्ल्यू एस आठ यू आर अशा आय टी आय ट्रेनिंग मशिनिस्टच्या वॅकन्सी आहे त्यानंतर आय टी आय ट्रेनिंग टर्नरच्या बघा सोळा टोटल वॅकन्सी दोन एस सी एक एस टी चार ओ बी सी दोन यू डब्ल्यू एस आणि सात यू आरच्या वॅकेन्सी इथे पाहायला मिळणार आहे तर महत्त्वाची रिक्रुटमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघून घेऊया आपण डिप्लोमा ट्रेनिंग बावन वॅकन्सी आहे त्यासाठी क्वालिफिकेशन काय मागितलं आहे तर तीन वर्षाचा डिप्लोमा पाहिजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये साठ पर्सेंट मार्क्सने ॲग्रिगेट किती पाहिजे साठ पर्सेंट मार्क्स त्या पी क्यू यू इयर्स म्हणजे त्यांना काही एक्सपिरियन्स वगैरे पाहिजे का नील आहे एक्सपिरियन्स काही पाहिजे नाही पेस्केल बघा विद्यार्थी मित्रांनो तेवीस हजार नऊशे दहा ते पंच्याऐंशी हजार पाचशे सत्तर रुपये पेस्केल होणार आहे अप्पर एज लिमिट बघूया यू आर एकोणतीस ओबीसी बत्तीस आणि एस सी एस टी चौतीस म्हणजे एस सी एस टी जे कॅटेगरीचे पोरं आहे त्यांच्यासाठी किती चौतीस आहे ओबीसी जे कॅटेगरीचे पोरं आहेत त्यांच्यासाठी बत्तीस आहे आणि यू आरचे जे पोरं आहे त्यांच्यासाठी एज राहणार आहे एकोणतीस वर्ष तर हा एज क्रायटेरिया विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघून घ्या डिप्लोमा ट्रेनिंग इलेक्ट्रिकल तीन वर्षाचा डिप्लोमा पाहिजे इलेक्ट्रिकलमध्ये एक्सपिरियन्स नील आहे है, बेसिक हेच राहणार रा आहे आणि एज सुद्धा बघून घ्या एकोणतीस बत्तीस आणि चौतीस यू आरसाठी एकोणतीस साठी बत्तीस आणि एस सी एस टीसाठी चौतीस त्यानंतर डिप्लोमा ट्रेनिंग साठी सुद्धा बघून घ्या तीन वर्षाचा डिप्लोमा मागितलेला आहे साठ पर्सेंटेजनी ॲग्रिगेट पाहिजे एक्सपिरियन्स नील सॅलरी बेसिक पे तेवीस हजार नऊशे दहा ते पंच्याऐंशी हजार पाचशे सत्तर रुपये यू आर यू आरची एकोणतीस ओबीसीची बत्तीस एज क्रायटेरिया आणि एस सी एस टीचा चौतीस इट जॉब डिस्क्रिप्शन बनू विद्यार्थी मित्रों तीन ही ब्रांच जे विद्यार्थी है डिप्लोमा मेकैनिकल इलेक्ट्रिकल और सिविल शाल बी रिस्पॉन्सिबल कंप्लीशन ऑफ टास्क जॉब असाइन बेस्ड ऑन द स्किल फर्स्ट थ्री इयर पिरियड ट्रेनिंग ऑफ कॉन्ट्रॅक्ट मीटिंग द क्वालिटी स्टँडर्ड शाल ॲक्ट ॲज ए लीड हँड टाइमली एक्झिक्युशन ऑफ डिपार्टमेंट टार्गेट म्हणजे इथं लिहिलं आहे की तीन वर्षापर्यंत तुम्हाला ॲज अ कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणून काम करता येईल तिथे तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल म्हणजे इथं तुमचं तीन वर्षाचं ट्रेनिंग होणार आहे तर तीन वर्षामध्ये किती काय सॅलरी मिळेल हे सगळं आपण समोरच्या भागामध्ये पाहूया पोस्टिंग बघा तुमची इथं पोस्टिंग लिहिलेली आहे पण तुमची पोस्टिंग कुठे होणार आहे बी एम एल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी ॲट कोलार गोल्ड फील्ड मॅंगलोर सॉरी बँगलोर अँड मैसूर म्हणजे बँगलोर आणि मैसूरला तुमची पोस्टिंग होणार आहे अँड ऑल्सो बी एम एल बिझनेस लोकेशन अक्रॉस द कंट्री बेस्ड ऑन रिक्वायरमेंट ऑल ओव्हर इंडियामध्ये सुद्धा कुठे पण तुमची रिक्रूटमेंट होऊ शकते जशी जशी त्यांना गरज पडेल तशी पण तुम्हाला जॉब लोकेशन कुठे देणार आहे ते बँगलोर आणि मैसूरला देणार आहे ओके नंतर आय टी आय ट्रेनचे बघा आय टी आय ट्रेन टर्नरवाले जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी साठ पर्सेंटना आय टी आय पास पाहिजे आणि नॅशनल सर्टिफिकेट सर्टिफिकेटसुद्धा त्यांच्याकडे पाहिजे शिड जर ते असेल तर त्याच्यानंतर अप्रेंटिस त्यांनी केली पाहिजे म्हणजे अप्रेंटिस सर्टिफिकेट त्यांना कंपल्सरी आहे बेसिक बघा त्यांचं सोळा हजार नऊशे ते साठ हजार एज क्रायटेरिया सेम आहे एकोणतीस बत्तीस आणि चौतीस एकोणतीस कोणासाठी जनरल ओबीसीसाठी बत्तीस एस सी एस टीसाठी चौतीस सेम आहे आय टी ट्रे आय ट्रेनिंग मशिनीससाठी सुद्धा तर ही महत्त्वाची न्यूज होती सर्वांना मी इथे डिटेल सांगितलेलं आहे त्यानंतर बी एस सीवाले ट्रेनी नर्स आहे यांच्यासुद्धा वॅकन्सी आहे एक्सपिरियन्स काही नाही आणि त्यांचा बी एज्युकेशन क्वालिफिकेशन डिप्लोमा झालेला असायला पाहिजे त्यांचा नर्सिंगमध्ये ओके त्यानंतर बघून घ्या मित्रांनो डिप्लोमा ट्रेनिंगसाठी ट्रेनिंग कॉन्ट्रॅक्ट आहे ॲब्झॉपशन तर डिप्लोमा ट्रेनिंगवाल्यांसाठी बघा द इनकम्प्लिमेंट शाल शाल बी ऑन ट्रेनिंग ऑन द पिरियड ऑफ वन इयर ऑन द कॉन्ट्रॅक्ट फॉर ए पिरियड ऑफ टू इयर म्हणजे त्यांचं इनकेम्प्लिमेंट शाल बी ट्रेनिंग आहे त्यांचं एक वर्षाचं आणि त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट पिरियड आहे दोन वर्षाचा म्हणजे पहिल्या वर्षी त्या त्याला मिळेल सतरा हजार रुपये पहिल्या वर्षी आणि त्याच्यानंतर जे दोन वर्ष आहे त्याला मिळणार आहे एकोणीस हजार पाचशे रुपये ड्युरिंग फर्स्ट इयर अँड सेकंड इयर ऑर कॉन्ट्रॅक्ट पिरियड विल बी पे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पंधरा हजार रुपये मिळणार आहे त्याला पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी मिळणार आहे सतरा हजार आणि तिसऱ्या वर्षी मिळणार आहे एकोणीस हजार पाचशे रुपये ओके त्यानंतर आय ट्रेनिंगला बघा आय ट्रेनिंगला चौदा हजार रुपये पंधरा हजार रुपये आणि सोळा हजार पाचशे रुपये तीन वर्ष मिळणार आहे तीन वर्षानंतर ते परमनंट त्यांना ती बेसिक पे लागू होणार आहे स्टाफ नर्सला सुद्धा बघा त्यांचं सुद्धा दोन वर्षाचं आहे त्यांना सोळा हजार पाचशे आणि अठरा हजार मिळणार आहे त्यानंतर बघा सिलेक्शन कसं होणार आहे तुमचं तर सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन असेसमेंट थ्रू कम्प्युटर बेस्ड रिटन टेस्ट म्हणजे तुमची काय होणार आहे सी बी टी टेस्ट इथे होणार आहे तर सी बी टी टेस्ट होणार आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स राहणार आहे त्यामध्ये सिलेबस बघून घेऊ घेऊया तर तुमचं इन ॲप ॲबिलिटी ॲप्टिट्यूड राहणार आहे जनरल इंटेलिज आणि रिजनिंग राहणार आहे जनरल अवेअरनेस इंग्लिश लँग्वेज म्हणजे इंग्लिश लँग्वेजमध्ये बेसिक नॉलेज आणि सब्जेक्ट टेस्ट असे तुमचा सब्ज आ, सब्जेक्ट टेस्ट म्हणजे तुमचं इलेक्ट्रिकल मेकॅनिकल याचे क्वेश्चन राहतील त्यानंतर ॲप्टिट्यूड रिझनिंग इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस राहणार आहे द कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट विल बी ॲडमिशन इन इंग्लिश लँग्वेज फक्त कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट हे इंग्लिश लँग्वेजमध्ये होणार आहे ओके okay, पण ऑल ओव्हर इंडियाचा जॉब आहे तर ते हि हिंदीमध्ये सुद्धा याचा पेपर येऊ शकतो कॉम्प्युटर बेस्ड सेंटर बघून घेऊया चार सेंटर आहे विद्यार्थी मित्रांनो दिल्ली कोलकाता मुंबई आणि बँगलोर चार ठिकाणी सेंटर आहे तर तुम्हाला ज जसं योग्य वाटते दिल्लीवाल्या विद्यार्थ्यांनी दिल्ली, दिल्ली कोलकाता मुंबईचे जे विद्यार्थी आहे त्यांनी मुंबई सेंटर टाकायचं ना आणि फॉर्म भरायचा विद्यार्थी मित्रांनो आणि परीक्षेला मात्र नक्की बसायचं तर जनरल कंडिशनमध्ये इंडियन जे नॅशनल आहे तेच अप्लाय करू शकतात इथे लिहिलेलं आहे त्यानंतर बघा एस सर्थ, सी एस टी कॅन्डिडेट सबमिट एस सी एस टी कार्ड सर् कस सर्टिफिकेट त्यांना अपलोड करायचं आहे ओबीसी कॅन्डिडेटला ओबीसी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे ओके त्यानंतर पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी आहे आणि अशा इथे जनरल इन्स्ट्रक्शन आहे तर ही पी डी मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल त्या अगोदर एकदा बघून घ्या हाऊ टू अप्लाय अप्लाय कसा करायचा ऑम अप्लाय ऑनलाईन करायचं आहे तुम्हाला अपला अठरा दहा दोन हजार तेवीस द ऑनलाईन रजिस्ट्रेशन अवेलेबल म्हणजे अठरा अठरा दहा दोन हजार तेवीसपासून ऑनलाईन अप्लिकेशन स्टार्ट होणार आहे ओके तर अप्लाय क करत असताना ह्या सगळ्या डॉक्युमेंट्स टेन्थची मार्कशीट ट्वेल्थची मार्कशीट डिग्री डिप्लोमा आय टी आयचे सर्टिफिकेट ऑल मार्कशीट फॉर आय टी आय ट्रेनिंग कॅन्डिडेट नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेटसाठी त्यानंतर एस सी एस टी सर्टिफिकेट त्यानंतर चालन जर लागत असेल त्याचं आधार कार्ड पासपोर्ट ड्रायविंग लायसन यासाठी एक आयडेंटिटी कार्ड डिटेल रेझ्युम वगैरे असेल तर तो ऑल एक्सपिरियन्स डॉक्युमेंट ज्यांच्यासाठी एक्सपिरियन्स मागितले त्यांचे एक्सपिरियन्स डा डॉक्युमेंट्स ह्या सगळ्या इथे गोष्टी मागितलेल्या आहेत फॉर्म भरत असताना या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या ठेवायचा एकदा बघून घ्या याची मी पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईल तर तुम्ही अजूनही टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल तुम्ही तिथून जाऊन आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करायचं तिथे तुम्हाला पी डी एफ वगैरे सर्व गोष्टी अवेलेबल होत असते ओके तर मित्रांनो महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी जेवढेही सेंट्रल गव्हर्नमेंट असो स्टेट गव्हर्मेंट असो जिथे जेवढेही नोटिफिकेशन असतात तेवढे मी आपल्या चॅनलवर प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत असतो तर विद्यार्थी मित्रांनो ही महत्त्वाची रिक्रुटमेंट होती तुमच्यासाठी आय टी आणि डिप्लोमावाल्या विद्यार्थ्यांसाठी जर चॅनल जर अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनल वर जाऊन सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा आणि या चॅनल आपल्या मित्रांसोबत सॉरी या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअर मात्र नक्की करा चला मित्रांनो तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन अपडेट घेऊन मी तुमच्या समोर लवकरच येईल तोपर्यंत बाय